नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी छान असं बाजरीचं सँडविच बनवणार आहे। तर त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे मी। ही सँडविच चटणी घेतलेली आहे। हे थोडेसे उकडून घेतलेले आलू, जिरापूड, चाट मसाला, टोमॅटो केचप, तूप लागेल, स्लाइस करून घेतलेले कांदा, काकडी आणि टोमॅटो। इकडे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। पाणी लागेल आपल्याला। तर या बाजरीच्या पिठामध्ये मी अगदी एक चिमूट मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ चाळून घेतलं आहे आधी। आता आपण हे जसं आपण भाकर बनवतो बाजरीच्या पिठाची तसं छान असं मळून घेऊया। तर आपलं पीठ मळून तयार आहे। आता आपण याची एक अशी मोठी पतली भाकर आहे बनवून घेऊ शकतो, किंवा आता मी छोट्या छोट्या बनवणार आहे, अगदी छोट्या छोट्या। अशा एकदम पतली भाकर आपण थापून घेणार आहोत। तर आता हे थोडंसं बाजरीचं पीठ घ्यायचं आणि अगदी जेवढी पातळ आपल्याला करता येईल भाकर तेवढी पातळ बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी एकदम पातळ आपण छोटीशी भाकर तयार करून घेतलेली आहे। हे आपण तव्यावरती टाकून घेऊया आणि दोन्ही साईडनं छान खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला। अशीच आता मी दुसरी पण लाटून हे थापून घेते। तर आपण हे एक एक अशी काढून घेऊया। तर आपण ह्या बाजरीच्या भाकरी छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण एका भाकरीला आपण ही ग्रीन चटणी लावून घेऊया, सँडविच चटणी। छान प्रकारे लावून घ्यायची आहे सगळीकडून। आणि वरून आपण हा जो बटाटा उकडून घेतलेला आहे त्याचे स्लाइस करून घेतलेले आहे ते ठेवून घेऊ याच्यावरती। छान असे पतले पतले स्लाइस करून घेतले। तर त्याच्यावरती अगदी थोडासा चाट मसाला, थोडस जिरापूड, थोडस मीठ, अगदी थोडं थोडं वरून हे काकडी, त्याच्यावर पण पुन्हा थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे। वरून हे टोमॅटो स्लाइस, कांदा, आणि आता ह्याला आपण या भाकरीला टोमॅटो सॉस लावून घेऊया। आणि ही अशी वरून ठेवायची आहे ही भाकर। दुसरी पण आपण असंच प्रकारे बनवून घेऊया। तर आता आपण हे दोन्ही बनवून घेतलेले आहे। आपण या तव्यावरती तूप टाकून घेऊया। तुम्ही हे पटरवर पण करू शकता। छान आपल्याला साजूक तुपावरती हे दोन्हीकडूनही फ्राय करून घ्यायचं आहे। तर छान दोन्ही साईडनं भाजून घेतलंय आपण हे सँडविच। आता काढून घेऊया, हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे। आपण अशाच प्रकारे हे दुसरं पण भाजून घेऊ। थोडंसं प्रेस करून घ्यायचं
तर हे ही दोन्ही साइडने छान खरपूस भाजून घेतलेला आहे, आपण काढून घेऊया। आणि खूप हेल्दी असं बाजरीचं सँडविच तयार आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।